लक्ष द्या. तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की राज्य सेवा आणि समाज कल्याणच्या ज्या एक्झाम आहेत, हे एक्झाम अनिश्चित काळासाठी पुढे ढकललेले आहेत, त्या दृष्टीनं कंबाईनचं काय होईल, त्यानंतर राज्य सेवा समाज कल्याण कंबाईन हे एक्झाम नेमक्या कधी होतील, तर या सगळ्या विषयावरती मी तुम्हाला डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळं ह्या व्हिडिओला मध्ये आधी कुठं स्किप करू नका. एक 4-5 मिनिटाचा व्हिडिओ असेल, सगळं बघा. तुम्हाला तुमचं प्लॅनिंग करायला हा व्हिडिओ खूप कामी येणार आहे, बरोबर आहे. त्यामुळे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उत्तम गोरे प्रथमतः तुमचा एमपीएससी चॅलेंजर्स अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत करतो. अशी फॉर्मॅलिटी पूर्ण करून या ठिकाणी आजचा मुद्दा मी हाती घेतो. तर आपल्याला माहित आहे की या ठिकाणी जर आपण विचार केला तर इथं जी एक्झाम आहे महाराष्ट्र, म्हणजे ही जी राज्यसेवेची एक्झाम होणार होती, ही एक्झाम 28 एप्रिलला होणार होती, तर ही एक्झाम पुढे ढकललेली आहे. त्याच्याबरोबर 19 मेला जी समाज कल्याणची एक्झाम होती ती पुढे ढकललेली आहे. आता ही कधीपर्यंत पुढे ढकलली हा सगळ्यात पहिला मोठा प्रश्न असेल. तर याचा नंतर उत्तर मी तुम्हाला देतोय, कधीपर्यंत पुढे ढकलल्या जाऊ शकतात. त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो की आपल्या कंबाईनचं काय होऊ शकतं. तर हा मध्ये लक्षात घ्या, कंबाईन ग्रुप बी आणि सी ची पूर्वपरीक्षा आपली 16 जूनला होणार होती, होती आता होणार नाही. का होणार नाही तुम्हाला सांगतो, कदर 26 मेला जी युपीएससीची एक्झाम होती, युपीएससी पूर्व, ही एक्झाम शिफ्ट करून, आणि शिफ्ट करण्याचं कारण युपीएससीनं आचारसंहिता सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे युपीएससीनं ही आपली एक्झाम कधी नि घेतली, 16 जून. आता युपीएससी आणि एमपीएससी आयोगात, युपीएससी वरचढ आयोग आहे, त्याच्यामुळं त्यांच्या म्हणण्यानुसार एमपीएससीला राहावं लागेल. आणि म्हणजे ह्या तारखेला दोन्ही एक्झाम होणार नाहीत, तर कंबाईन पण ह्या ठिकाणी पुढे गेलेली आहे असं नोटिफिकेशन लवकरात लवकर आपल्याला येऊ शकतं. आता हे पुढे गेलेले आहेत, मग या एक्झाम कधी होतील हा मोठा विषय. तर आता पुढचा मुद्दा तुम्ही ऐका, तर पुढचा विषय फार महत्वाचा आहे तुमच्यासाठी. तर जून आणि जुलै, म्हणजे साधारणतः आपण पाहतो 7 जून पर्यंत सगळे निकाल लोकसभेच्या समोर येणार आहेत, त्यानंतर किमान एक थोडे 15-20 दिवस इकडे तिकडे होईल, आणि त्यानंतर लगेच विधानसभेचा राडा सुरू होईल. त्यामुळं साधारणतः जुलैच्या एंडिंग पासून विधानसभेची आचारसंहिता सुरू होईल. मग आता जून आणि जुलैच्या मध्ये जो एक महिना राहतोय, त्या एक महिन्यामध्ये ह्या राज्यसेवा समाज कल्याण आणि कंबाईनची पूर्व ह्या परीक्षा होणं अपेक्षित आहे. हे कधी अपेक्षित आहे की यामध्ये या परीक्षा होतील. जर हितून त्या हुकल्या, का तर कंबाईनची तर अजून ऍड पडली नाही, जे आपल्या आयोगाच्या कॅलेंडरमध्ये सांगितलं होतं की फेब्रुवारी एंडिंगला ऍड पडेल, पण ती ऍड पडली नाही. ते आता ऍड पडेल असं यांचं आता काय आशा दिसत नाही, परंतु तरी आपण तयार राहा की कंबाईनची ऍड बऱ्यापैकी आहे. त्याच्यामुळं ऍड आणि परीक्षा ह्यामध्ये फार काळ अंतर ठेवणार नाहीत, तत्काळ 15-20 दिवसात सुद्धा परीक्षा होऊ शकते, हा विषय लक्षात घ्या. त्याच्यामुळं ऍडची वाट बघू नका कंबाईनच्या. ऍडगाने दणक्यानं तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. राज्यसेवेचा शेवटचा अटेम्प्ट आहे. काय शेवटचा अटेम्प्ट आहे? जुन्या अभ्यासक्रमानुसार समाज कल्याण कधी नव्हती निघलेली परीक्षा आहे. त्यामुळं यात कुठंच काय सोडायचं नाही. अभ्यासाला वेळ भरपूर मिळालाय असं ध्यानात घ्यायचं, आणि जून जुलैमध्ये एक्झाम होतील असं डोक्यात ठेवून याचं अभ्यासाचं प्लॅनिंग करा. तर आता विद्यार्थ्यांसाठी एक बातमी अशी होती माझ्याकड की ज्या विद्यार्थ्यांना हे ओल्ड स्टेट बोर्ड मिळत नाहीत, जुनी स्टेट बोर्ड मिळत नाहीत, नवी स्टेट बोर्ड कुठून आणावं समजत नाहीत, तर डिस्क्रिप्शन मध्ये आपली ऍपची लिंक आहे बघा, तिथं जा, ऍप डाउनलोड करा. जीएस बाय उत्तम गोरे म्हणून ऍप येतं, ओपन आल्यावर एमसीए अकॅडमी बाय उत्तम गोरे असं दिसतं ते. तर ते ऍप मध्ये जा, तिथं फ्री स्टडी मटेरियल मध्ये मी A to Z विषयाची जे लागतात, इतिहासाची, भूगोलाची, अर्थशास्त्राची, राज्य घटनेची, ओल्ड न्यू सगळेच स्टेट बोर्ड ऍड केलेले आहेत. त्याच्याबरोबर 2013 पासून 2023 पर्यंतचे जेवढे एमपीएससीचे पेपर झालेले आहेत विथ अँसर कीस आहेत त्यामध्ये अपलोड आहेत. ह्यामध्ये तुम्हाला 0 चार्ज आहे, ह्यामध्ये एकही रुपया तुम्हाला भरायचा नाही. तिथं फक्त ऍप डाउनलोड करायचं आणि तिथून ते पाहायचं, बघायचं, तिथं ते तुम्हाला पाहायला येईल. कशासाठी? कदर ह्या एक्झामची ती रिक्वायरमेंट आहे म्हणून त्याच्या संदर्भात हे करा, बरोबर आहे. तर जून जुलैमध्ये एक्झाम होईल लक्षात घ्या. त्यानंतर जे विद्यार्थी बघा समाज कल्याण करतायत, समाज कल्याणची परीक्षा आहे, त्याच्यासाठी पूर्ण समाज कल्याण विषयाचे 1499 फक्त ती बॅच आहे, ती बॅच घ्या. बरोबर 5 टेस्ट सिरीज आहे. राज्य सेवेच्या विद्यार्थ्यांना स्वतःला चेक करण्यासाठी
पाच जीएचचे आणि पाच सीसेटचे पेपर आहेत. ह्याची फीस काय जास्त नसते आपल्याकडे, हे 299 वगैरे अशाच फीस माफक राहतात. त्याच्यामुळं हे कोर्स आहे, ते कोर्स तुम्ही करू शकता, काय अडचण नाही. कंपनीचे आहेत, राज्य सेवेचे आहेत, हे कोर्स सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. का तर अजून वेळ आपल्या हातात चांगला आलेला आहे, चांगला सदउपयोग आपण त्याचा करूयात आणि व्यवस्थितरित्या अजून ताकदीन आपण अभ्यास करूयात. चालेल. तर या ठिकाणी जसे अपडेट येईल ते अपडेट तुमच्यापर्यंत मी पोहोचविनच. त्यासाठी आपला डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची पण लिंक आहे, त्या टेलिग्राम लिंकलाही जॉईन राहा. डिस्क्रिप्शन करता कुठं असतं ते मोर म्हणून लिहिलेलं असतं बा, त्याच्यावर क्लिक करायचं. खाली डाउनलोड ऍप लिंक येतं, त्या ठिकाणी जॉईन टेलिग्राम म्हणून येतं, तर तिथून ते करा. चालेल. ठीक आहे, एवढ्यावर मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.